नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान सिकंदर शेख याचा महेंद्र गायकवाड यांच्याकडनं पराभव झाला आणि वादाला सुरुवात झाली. तो वाद शमवण्याची भूमिका सांगली मिरजमधील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये मातीतल्या निकाली कुस्तीचं खास मैदान अंबाबाई तालीम संस्थेच्या मैदानात लवकरच घेण्याची तयारी दर्शवली आहे. मैदानात येऊन लढण्याची सिकंदर शेखने तयारी देखील दर्शवली असून महेंद्र गायकवाडने देखील या मैदानात येऊन लढावं आणि कुस्तीमधला सुरू असलेला वाद थांबवावा असं आवाहन संजय भोकरे यांनी केलेलं आहे. आता वाद वाढू नये त्याच्यासाठी लवकरात लवकर ह्या महिन्याभरातच हे कुस्त्याचं मैदान मला घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी सगळे कुस्ती शौकीनांशी मी बोलतोय आणि सगळ्यांचे मला फोन येत आहे की आता हे कुस्तीचं मैदान होऊ द्या सांगलीला. आणि अंबाबाई तालीम संस्थेचं मोठंच्या मोठं मैदान आहे, हजारो क्रिकेट आपले कुस्ती शौकीन तिथे येतील ना, आणि त्याच्यामध्ये आपण हे करूया असं माझं म्हणणं आहे. आणि हा या विषयावर एकदा पडदा पडला पाहिजे आणि काका पवारांनी सुद्धा याला मान्यता द्यावी. सिकंदर तयार झाले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.